राज्य सरकारच्या 5 वर्षातील कामांचा हिशोब जनतेपुढे ठेवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं जन्मस्थान असलेल्या अमरावती जिल्ह्यातून 1 ऑगस्ट पासून प्रारंभ होणार आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचं आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथीचं औचित्य साधून सुरू होणाऱ्या या यात्रेचा समारोप 31 ऑगस्ट रोजी नाशिक इथं होणार आहे. पत्रकार परिषद घेऊन याच संदर्भातील माहिती प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र येथून 1 ते 9 ऑगस्ट दरम्यान पहिला टप्पा होणार असून या भागातील एकूण 14 जिल्ह्यात ही यात्रा जाणार आहे. पहिल्या टप्प्याचा समारोप नंदुरबार इथं होणार आहे. यात्रेचा दुसरा टप्पा 17 ऑगस्ट रोजी सुरू होईल. दुसऱ्या टप्प्यात ही यात्रा 18 जिल्ह्यातल्या 93 विधानसभा मतदारसंघात पोहोचणार आहे. दोन्ही टप्पे मिळून 150 विधानसभा मतदारसंघातून ही यात्रा जाणार आहे. यात्रेच्या उद्घाटन प्रसंगी आणि समारोप प्रसंगी भाजपचे सर्व मंत्री उपस्थित राहणार आहेत.